नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गडा बसला असते तर आज तुमच्या सगळ्याला आनंद सागरचा टूर देतो मी. तर चला हे पहा, पहिले आरोचं पिण्याचं पाणी लागते, आरो वॉटर. इथून एंट्री पॉईंट आहे, पहिले पाणी पिऊन घेतो, लय थकलो मी. तर एंट्री झाली आता आमची, हे पाहू शकता तुम्ही किती पब्लिक आहे इथं. अर्धा सुगड्या वाटते, हे बाकीचा पार्ट बंद केलाय, बाकीचा बंद केलाय. रेल्वे होती याच्यातलं काही होत रे बा. ते आम्ही चौघ जण, तुम्हाला तर माहिती आमची गँग असतात चार जणींची, बाकी चाले आता. तर हे चाललो आता आम्ही, बसले काय, इकडे जावं लागते, इकडे जावं लागते, पहिले इकडे जाऊ अंदर. तर हे पाहू शकता आता इथं मेन, पहिले जे जुनं होतं पहिले इथून एंट्री होत जाय मोठा, हा तर तिकून या लागे आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही काय काय, पुढे एकदा शेगावली व्हिजिटच करा तुम्ही. हे पहिले जुनं एंट्री पॉइंट होतं आपलं, पण आता काय करू, नाही ते मी सांगितलं होतं ना वर चढा लागते इथून, तिथून आहे ते. हे पहा इथं किती मूळमूर्त्या आहे, सगळे सगळ्यांचे चांगले चांगले सुविचार आहे. इकडे आपले गजानन महाराज, फोटोशूट पा किती जणांचा चालू आहे इथं. हॅलो गरे, हे आपलं जुनं बंद पडलं, फोटोशूट पाहून घ्या किती जण चालू आहे. इथं आम्ही फोटोशूट केला, तर आता मूर्त्या दाखवतो तुम्हाला एक एक. हे पाहून घ्या, हे कोणाचे आहे रे, श्री संत भीमा भोई ओरिसा, हे मध्य प्रदेश संत दादाजी, श्री संत दादाजी, हे संत तिरुवल्लर तमिळनाडू. हे पाहून घ्या, हे कोणचे, हे श्री संत मीराबाई राजस्थान, हे श्री संत जलाराम बाप्पा गुजरात, आणि भगवान महावीर बिहार, असे खूप संत आहेत इथं. आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो, आता आम्ही मंदिराच्या इकडे चाललो, फोटोशूट केला याचा. गुगल इकडे पुढं, गुगलचा फोटोशूट चालू आहे. तर आनंद सागरचा पुरा धिंगाणा वाजवून टाकला, आता कोण वाजवला आता सांगू नाही शकत मी, मला माहीतच नाही तसं. इथं बसायला चेअर्स आहे, बाकी इकडले पुऱ्या ग्रास सुकल्या होत्या तर त्यानं काढून टाकल्या. रेल्वे होती, मोठा डायनासोर होता 50-60 फुटाचा. हे स्टेशन, हे काय स्टेशन होतं, गुगल बे, ते पाहू शकता तुम्ही. अरे सगळं बाकी पाहू शकता तुम्ही, सगळं बसायला एकदम नॅचरलचा फील येते इथं. झाड म्हणजे चार एकूण झाड आहे ना, अभि युगल पाय कुकडे राहिला आमचा एक मेंबर पा किती मांग राहिला. ए रे धावत, तर आता आम्ही तिथं दोन तीन मंदिर आहे त्याच्यात चाललो. हे पाय इथं यायले तर ओळखच असं, इथं आपण पहिले नाश्ता करत जाऊ जुना आला, आपली जुनी आठवण आहे इथं. नाश्त्याचं कॉर्नर सगळं बंदच केलेलं काही ना. वा वा, फक्त अरे यार खूप आठवण येते जुन्या आनंद सागरची, पण आता काय करावं. तू आलाय का इथं? मी तर रोज येत जाऊ बी इथं. हे पा पुढे एक मंदिर आहे, पुरी ग्रास हटली याच्यावरची, पुरी सुकली होती म्हणून त्यांनी काढून टाकली. चपला ठेवायचे, पादार पाद काय रे, पात्र आणि स्टँड, आरो वॉटर. इथं आता आमच्या चपला काढतो, काढा रे बरोबर काढा, टॉपवर ठेवून द्या डायरेक्ट, मी तर खालीच ठेवतो बा. जास्त टॉप होऊन आला काय. शिवजीचं मंदिर आहे, पुरा दगडाचं वाटतं. हे मंदिर पाहू शकता, शिव मंदिर,
हे डिझाईन याचे रे, दगडाचे नाही बनवू द्यायचे. ते आता आम्ही शिव मंदिर मध्ये एंट्री मारली, इथं फोटोशूट चालू आहे सगळ्यांचा. आजी आता शिव मंदिरच्या अंदर एंट्री करतो, अंदर फोटो शूटिंग आला. इथून बंद करून हे पण नंदी बैल पाहून घ्या किती मोठा आहे. दीपस्तंभ, दोन नंदी बैल आहेत तिकून, खतरनाक सीन आहे रे. चला आता शूटिंग बंद करतो थोडीशी. मी दर्शन घेऊन आलो शिव मंदिर मधून, आता चाललो आता मी बाहेर. बस रे गुगल, अगर मी है तू नहीं. चला आता थोडस पाणी पितो. मांग पाय सगळं वकर मारून टाकलंय पाणी पिऊन आले. तिकडे आपले पात्राने आहे हे शिव मंदिर मध्ये. आता आम्ही दर्शन करून आलो, ते पब्लिक एवढी वाढली. आता आम्ही आलतो तेव्हा काहीच पब्लिक नव्हती, एकदम ताकदने पब्लिक वाढली. ते शिव मंदिर आहे तिकडे. आम्ही चौघ जण आपलं. ते आता दुसऱ्या मंदिराच्या इकडे चाललो आम्ही. पहिलं मंदिर तर दाखवलं तुम्हाला शिव मंदिर, तर दुसऱ्या मंदिरचा टूर दाखवतो. इकडे कोणते मंदिर? इकडे काय साक्षी गणेश मंदिर. पुरा एकी ब्लॉग डालेगा की तू? नाही बे, आनंद सागरचा अलग. इकडे फोटोशूट चालू आहे. ते मंदिर आहे तिकडे गणेश मंदिर. आमचा एक मेंबर आरोपला कुकडे गेला का आम्ही. ते आता आम्ही तिघच जण आहे पाहू शकता तुम्ही. एक मेंबर आमचा गायब झालेला आहे, आला धावत. कॅमेरा पाहिजे, स्नॅप आहे ना आपल्या जवळ. बस झालं, ते पाहिजे नदी. चला अभे, याच्यावर पूल आहे एवढा खतरनाक. असं वाटतं तू पाण्यात स्पर्शिन काय. हे आपलं साक्षी गणेश मंदिर. चला आता, नाही तिकडे जायला नाही अलाउड आहे. चला आता व्हिडिओ बंद करून देतो, कारण की तिकडे परमिशन नाही अंदर व्हिडिओ काढायची. त्या व्हिडिओ या मंदिराच्या बाहेर आल्यावर व्हिडिओ चालू करतो. पाहू शकते आपल्या जुन्या आनंद सागरची नदी आहे तिकडे, पण आता तिकडे नो एंट्री आहे. तर आम्ही इकडून मंदिराच्या मागून बघून आलो. ठीक आहे पा, इकडे पूल आहे, इकडे आपली नदी पुरी. सगळं बंद झालं तिकडे एंट्री नाही. आता एंट्री चालू होईल तेव्हा पाहू आपण बाकी आपलं मार्बल. तर चला आजचा ब्लॉग इथे संपवतो. तुम्हाला आनंद सागरचं नाही, हा आनंद सागरचा टूर दाखवून दिला आम्ही चौघांना. सगळ्यांनी बाहेर बोलून द्या रे, एवढं अट्रॅक्टिव्ह नाही म्हणून आम्ही थोडा कंटिन्यू लॉक करत नाही सध्या. चला 4 वर्षानंतर आम्ही हाच लॉक कंटिन्यू करणार आहोत आणि तुम्हाला आणखी आनंद मिळेल असा लॉक म्हणणार आहोत. तर आजचा ब्लॉग इथे संपवतो, चला बाय. तर आता इथं थोडासा आराम करतो, लय थकलो आम्ही उन्हीत फिरू फिरू. बस तर चला आजचा ब्लॉग इथे संपन्न. बाय सगळ्यांना इकडे.